दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात आणि दुष्काळ याच मात करण्यासाठी डोंगरसोनी गाव आता शेततळ्याचं गाव बनलंय. या गावामध्ये चक्क 480 शेततळी बांधण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी तासगाव तालुक्यातील डोंगराच्या कुशीत बसलेलं छोटस गाव डोंगरसोनी. 5,000 लोकसंख्येच्या या गावाला काही वर्षांपूर्वी दुष्काळाची मोठी झळ बसली. गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कसा बसा सुटला, पण शेतीच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आणि यातून शेकडो एकर शेती पाण्याच्या अभावी करपून गेली. डोंगरसोनी गाव हे डोंगर माथ्यावरचं गाव असून दुष्काळ पट्ट्यातलं हे तासगाव तालुक्यातलं पूर्व भागातलं गाव आहे. यामध्ये पावसाच्या पाण्यावरच संपूर्ण शेती केली जाते आणि त्यामध्ये पाणी साठवून ते जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सर्व कामं या ठिकाणी झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी चांगल्या पद्धतीने वाढलं गेलं. अशातच या गावातल्या शेतकऱ्यांसाठी शेततळं ही संजीवनी ठरली आहेत. गावातल्या काही बड्या शेतकऱ्यांनी स्वखर्चानं शेततळी उभारली, मात्र इतर शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती नसल्यानं शेततळी उभारणं शक्य नव्हतं. मात्र महाराष्ट्र शासनानं जलयुक्त शिवार योजनेतून मागेल त्याला शेततळ ही योजना सुरू केली आणि बघता बघता डोंगरसोनीचा कायापालट झाला. पूर्वी शेतीची अवस्था पावसाअभावी फार कमी आणि दुर्मिळ आपणास उत्पादन मिळत होते. मुख्यमंत्री जलयुक्त शिवार योजनेमुळे आपण शेततलावाची कल्पना सुचल्यानंतर आपण ऑनलाईन अर्ज करून शेततलाव पाडण्याचे नियोजित केले. नंतर शेततलाव पाडल्यानंतर पेपर वगैरे टाकून घेतला. पेपर टाकल्यानंतर आपल्याला 2 महिन्याने अनुदान मिळाले. त्यानंतर आपण पाणी भरण्याची व्यवस्था करून सध्या पिकासाठी वापरत करीत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार योजनेतून गावात जवळपास 483 शेततळी तयार झाली आहेत. यापैकी 183 शेततळ्यांना अनुदान सुद्धा मिळालं. शेततळ बांधण्यापासून अस्तरीकरणापर्यंत सरकारकडून 200 अधिक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला आणि याच शेततळ्यांच्या जोरावर शेतीचं उत्पन्न कोट्यावधींच्या घरात पोहोचलं. ह्या गावामध्ये 54 शेततळ्याला आपण राष्ट्रीय कृषी योजनेतून लाभ दिलेला आहे. त्यानंतर सामूहिक शेततळ्याच्या ह्याच्यामधून सुद्धा आपण इथं 4 शेततळ्यांना लाभ दिला आहे. मागासवर्गीयांच्या योजनेतून 6 शेततळ्याला लाभ दिला आहे आणि मागेल त्याला या मुख्यमंत्री साहेबांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून 130 शेततळे आपण इथं या गावामध्ये पूर्ण केलेत आणि शेतकऱ्यांनी स्वतः काढलेली आणि शासनाच्या अनुदानातून तयार झालेली अशी 480 शेततळी ह्या गावामध्ये सध्या कार्यरत आहेत. जलयुक्त शिवारच्या मागेल त्याला शेततळ या योजनेतून सगळं गाव पाणीदार बनत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता फक्त पंचक्रोशीच नव्हे तर जिल्ह्यात रायसोनी गावची ओळख शेततळ्यांचं गाव म्हणून झाली आहे. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. पुढची बातमी आपण बघतोय बीड मधली. एका हातात 50 नोट आणि दुसऱ्या हातात पाण्याचा पाईप. भांडावर पाण्यासाठी 150 नोट मोडणाऱ्या महिलांची ही रांग संपता संपत नाही आहे. गेवराई तालुक्यातल्या मादळमोही गावातली ही दृश्य बीडमधल्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहेत. दुष्काळात 13वा महिना या म्हणीप्रमाणे मादळमोही गावची अवस्था झाली आहे. सरकारी टँकर योजना गावची तहान भागवण्यासाठी अपुरी पडतीये. त्यामुळं खाजगी टँकर मालकांनी इथं पाण्याचा राजरोसपणे धंदा सुरू केलाय. खायला नसलं तर म्हणून पण पाणी प्यायला पाहिजे म्हणतो. 10 रुपयाचे 2 हंडे देतात आणि आम्हाला पावसाळ्यात नळ असले तरी 15 मिनिटं नळ सोडते, पाणी भेटत नाही भरपूर. पावसाळ्यात विकत घ्यावं लागतं आम्हाला की आम्हाला पैठणच्या तळ्याची पाईप लाईन करून आमच्या माझं पोहोचत करावा, एवढीच आमची मागणी आहे. 20 रुपयाला जर बाटली घेऊन जर प्यायला लागलो तर आम्ही 5 लिटर पाणी कपात यायची. तुम्ही काय सांगायचं आम्हाला? पंकजच्या ताई मुंडेने आम्हाला गरम पंचातला पाईप लाईन करून आमच्या माधवमी मध्ये प्रत्येक घरोघर नळ दिले पाहिजे. फक्त कुटुंबियांसाठीच नाही तर जनावरांना देखील विकत घेतलेलंच पाणी पाजून जगवावं लागतंय. गावासाठी 6 कोटींची पाणी योजना मंजूर करण्यात आली होती, मात्र 6 कोटींच्या योजनेत नेमकं पाणी मुरलं कुठं याचं ठोस उत्तर आज कुणाकडेच नाहीये. काम आम्ही केलेले आहेत पण ते कामच करून देत नाही तर काम कशी करायची आम्ही? पण हिथून पुढे त्यांनी काम ते करून दिले पाहिजे त्यांनी आणि एवढीच आमची मागणी, दुसरी काही नाही.
मादळमोही गावाप्रमाणे मराठवाड्यातल्या शेकडो गावांची जवळपास अशीच अवस्था आहे. ऐन जानेवारीत ही अवस्था असेल तर मार्च एप्रिल मध्ये किती मोठं संकट उभं ठाकणार आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आता मायबाप सरकारनं फक्त हातावर हात ठेवत गप्प बसून चालणार नाही. दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी लवकरात लवकर योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.